भारताची मान जगात उंचावणारी घटना आज घडलेली आहे. भारत जिंकलाय, वैज्ञानिक यशस्वी ठरले आहेत. मोदी सरकारने हा ऐतिहासिक विक्रम केलेला आहे. चांद्रयान 3 चंद्रावर यशस्वीपणे उतरले आणि सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिलाच देश आहे. चंद्रावर पोहोचलेला भारत हा चौथा देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वैज्ञानिकांचे अभिनंदन करण्यात आले. हा भारताच्या अभिमानाचा क्षण आहे असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. तर चांद्रयान 3 पथकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनंदन केले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर चांद्रयान 3 यशाचा जल्लोष साजरा केला. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानमध्ये जल्लोष साजरा केला. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले येथील दाभोली इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्याबद्दल शास्त्रज्ञांचे तसेच मोहिमेचे कौतुक केले. पारंपरिक पद्धतीने शाळेतील बँड पथक वाजवित मुलांनी बेंजोच्या ठेक्यामध्ये सारे जहां से अच्छा है हे गीत म्हणत भारत माता की जय असा जयघोष करीत शालेय परिसर आनंदाने दुमदुमून गेला. जळगावात चांद्रयान यशस्वीतेचं दणक्यात स्वागत करण्यात आलं. हा क्षण सर्वांनी उत्साहात साजरा केला. चंद्रानंतर भारताचं लक्ष आता सूर्याकडे आहे. आता पुढची मोहीम सूर्ययानाची असणार आहे. लोकांचा आशावाद जिंकलेला आहे. भारतवासियांना प्रचंड आनंद झालेला आहे. चांद्रयान 3 यशानंतर देशभरात उत्साहाला उधाण आलंय. पुण्यात देखील चांद्रयान 3 मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल जल्लोष करण्यात आला. मुंबई शाळेतल्या विद्यार्थ्यांनी चांद्रयान चंद्रावर उतरण्याचा थरार अनुभवला. नागपूरमध्ये देखील चांद्रयान 3 यशाचा दणक्यात जल्लोष करण्यात आला. रायगडमध्ये देखील जल्लोष साजरा करण्यात आला. चांद्रयान 3 मोहिमेच्या यशाचा सांगलीकरांनी देखील जल्लोष साजरा केला. चांद्रयान 3 मोहिमेच्या यशाचा डोंबिवलीमध्ये देखील जोरदार जल्लोष करण्यात आला. नाशिककरांनी देखील चांद्रयान 3 यश साजरं केलं. जळगावात चांद्रयान यशस्वीतेचं दणक्यात स्वागत करण्यात आलं. चांद्रयानच्या यशस्वीतेचा येवलेकरांनी देखील जल्लोष केला आहे. जय महाराष्ट्र वाहिनीच्या कार्यालयात देखील जल्लोष साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड मध्ये देखील चांद्रयान 3 यशाचा जल्लोष साजरा करण्यात आला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील दापोळी परिसरामध्ये राहणाऱ्या एका जुन्या कार्यकर्त्याच्या घरी भेट दिली. दापोळीतील विशाल देशपांडे हे राज ठाकरे यांचे समर्थक आहेत. त्यांच्या मुलाला हाडाच्या एका दुर्धर आजाराने ग्रासले. या मुलाने राज ठाकरे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. ही गोष्ट राज ठाकरे यांना कळली आणि त्यांनी तात्काळ राज देशपांडेला भेट देऊन त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट दिली.
विमुक्त जाती प्रवर्गात होत असलेल्या बोगस घुसखोरी विरोधात छत्रपती संभाजीनगर मध्ये बंजारा समाजाच्या पांढरे वादळ महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। हा मोर्चा क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत काढण्यात आला। ढोल ताशा तसेच पारंपरिक नृत्य करत हा मोर्चा काढण्यात आला। कराडातील विमानतळाची विस्तारवाढ रद्द करावी या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलासह ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात केसे पाडळी वारुंजीसह परिसरातील शेकडो शेतकरी ग्रामस्थ तसेच श्रमिक मुक्ती दलाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते। विमानतळ विस्तारवाढ विरोधी कृती समितीच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। रखडलेले चौपदरीकरण आणि खड्ड्यांना दुर्दशा झालेले रस्ते यामुळे चर्चेत असलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला आता वेग आलाय। सिमेंट ट्रीटेड बेस या अत्याधुनिक तंत्राचा वापर करून रस्ता सुस्थित आणण्याचे काम केले जात असून या कामाला वेग आलेला आहे। मिझोराममध्ये बांधकाम सुरू असताना रेल्वे पूल कोसळल्याची घटना समोर आली आहे। निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळून 17 कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे। अजूनही काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत। कांद्याच्या बेमुदत लिलाव बंदचा निर्णय मागे घेण्यात आलेला आहे। गुरुवारपासून कांद्याचे लिलाव सुरू होणार असल्याची घोषणा कांदा व्यापारी असोसिएशनने केली आहे। शेतकरी तसंच व्यापाऱ्यांची मनधरणी करण्यात केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना यश आलंय। कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्यासाठी भारत सरकारकडे प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन भारती पवार यांनी व्यापाऱ्यांना दिलंय। केंद्र सरकारच्या निर्यात शुल्क विरोधात कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पुकारला होता। गेल्या तिसऱ्या दिवशी कांदा लिलाव बंद असल्याने आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कार्यालयामध्ये सभापती संचालक व कांदा व्यापाऱ्यांची बैठक संपन्न झाली। गुरुवारपासून लिलाव पूर्ववत सुरू होणार असल्याचा बैठकीत अखेर तोडगा निघाला। कांदा प्रश्नी ताई गटाकडून नाशिकमध्ये आंदोलन करण्यात आलंय। नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे पळसे या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांनी महामार्गावर कांदे फेकून घोषणाबाजी केली। दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली। पुण्यात कांदा निर्यात शुल्क वाढीवरून काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं। पुण्यातील चाकण बाजार समितीमध्ये नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आंदोलन केलं। कांद्याला कायमस्वरूपी हमी भाव द्या अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली। गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल त्यांच्या प्रमुख उपस्थितीत दादा गटांचा कार्यकर्ता मेळावा गुरुवारी 24 ऑगस्टला गोंदिया येथे आयोजित करण्यात आलेला आहे। त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये शरद पवार यांचा फोटो लावण्यात आलेला नाही। आपला फोटो दादा गटाच्या कार्यकर्त्यांनी वापरायचा नाही, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असं शरद पवारांनी दम दिला होता। त्याचा धसकाच दादा गटाने घेतला की काय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात धुमाकूळ घालणारे फोन टॅपिंग प्रकरण आता पूर्णपणे बंद झालेलं आहे। सीबीआयने दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारलेला आहे। त्यामुळे आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा मिळालाय। 2019 साली महाविकास आघाडीच्या वाटाघाटी सुरू असताना महाराष्ट्र गुप्तचर विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला होता। व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटिलिया बॉम्ब प्रकरणी अटकेत असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी जामीन मंजूर केला। याआधी मुंबई हायकोर्टाने प्रदीप शर्मा यांना जामीन नाकारला होता। त्यानंतर शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती। अखेर सर्वोच्च न्यायालयानं माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना दिलासा देत जामीन मंजूर केला।
पहिली पत्नी हयात असताना घटस्फोट न देता दुसऱ्या लग्नासाठी भोल्यावर चढण्याच्या तयारीत असलेल्या नवरदेवाला पहिल्या पत्नीने चांगलाच धडा शिकवलाय. लग्नाची घटका जवळ येत असतानाच वधूवर गळ्यात हार घालण्याच्या तयारीत असतानाच पहिल्या बायकोने एंट्री केल्याने लग्नात एकच गोंधळ उडाला आणि अखेर हे बेकायदेशीर लग्न रोखून नियोजित वराची वरात थेट पोलीस ठाण्यात गेली. आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव चिंचोली येथे पहाटेच्या सुमारास भूकंपाचे 5 धक्के बसल्याचं पाहायला मिळालं. पहाटे 2, 3, 4 आणि 5 च्या दरम्यान भूकंप झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. घोडेगाव शहरामध्ये 3 ते 6 दरम्यान 3 वेळा भूकंपाचे धक्के बसले अशी माहिती सतीश काळे यांनी दिली आहे. येथे घोडेगाव जवळील वाड्या परांडा व सालोबा मळा येथेही भूकंपाचे जोरदार धक्के बसले. अहिराणी भाषेमध्ये आमदारकीची शपथ घेणारे खान्देशातील पहिले आमदार खान्देशचे मुलुख मैदानी तोफ वयोवृद्ध नेते गुलाबराव वामनराव पाटील यांचं निधन झालंय. ते 90 वर्षाचे होते. मंगळवारी रात्री वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनावर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जातोय. गुलाबराव पाटील यांना जनता दलाचे आमदार म्हणून 13 वर्ष काम पाहिलं होतं. त्यांच्या निधनाने खान्देशातील जुनं जाणतं नेतृत्व हरपलंय. ठाण्यातील श्री साई गोविंदा पथक गेली 5 वर्ष दहीहंडी उत्सवात सहभागी होत असून महिनाभर आधी सरावाला सुरुवात केली जाते. याही वर्षी या मंडळाने 1 महिना आधी सुरुवात केली असून यावर्षी मंडळ 7 मानवी मनोरे रचनेचा प्रयत्न करणार आहे. अटल बिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नावाशेवा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने युद्धस्तरावर प्रयत्न सुरू केलेत. कंत्राटदारांनी दिलेली मार्च 2024 ची कालमर्यादा डिसेंबर 2023 वर आणली जात आहे. एकूणच पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबईतील पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करण्यासाठी कमालीची लगबग सुरू आहे. मुंबईतील काही भागामध्ये 24 आणि 25 ऑगस्ट रोजी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन मुंबई पालिकेने केले. जलाशयाच्या दुरुस्ती कामानंतर तांत्रिक कारणास्तव हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील अनेक भागामध्ये पाणी पुरवठा प्रभावित राहणार असल्याचे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले. शहरात आतापर्यंत डेंग्यूचे निश्चित निदान झालेल्या 51 रुग्णांपैकी 34 रुग्ण पुरुष असून 17 महिला आहेत. पुरुषांमध्येही 15 ते 25 वर्षे वयोगटातील रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती पुढे आली आहे. महापालिकेने डेंग्यूच्या 51 रुग्णांचे लिंग आणि वय या आधारावर विश्लेषण केले. त्यातून हा निष्कर्ष निघाला आहे. महाविकास आघाडीची आज मुंबईमध्ये बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते यामध्ये या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या दिवशी इंडिया आघाडीची बैठक ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडणार आहे. त्यापूर्वी महाविकास आघाडीच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांकडून बैठकीमध्ये तयारी संदर्भात आढावा घेतला जाईल. टीव्ही आणि चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार राकेश बेदी यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेचा खुलासा केलाय. काही दिवसांपूर्वी ते हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या भूस्खलनामध्ये अडकले होते. त्यांच्या गाडीसमोर अचानक मोठा दगड कोसळला होता. त्या दगडाला रस्त्यावरून हटवण्याचा प्रयत्न करताना त्यांचं बोट तुटलं.